तहसीलदार कार्यालयाने अचानक राजकीय पदे कमी केल्याने त्यांच्या विरोधात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय. करमाळा कार्यालयावर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण असलेल्या महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत सदस्यावरील राजकीय पदे कमी केली आहेत. अचानक पदे कमी केल्याने त्या विरोधात दशरथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आलाय. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळाचे भरतीनाथ अभंग, बँकेचे संचालक संजय देव, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास सातव, पंचायत समितीचे सदस्य अंकुश जाधव, सरपंच शेलगाव गोरख वानरसे यासह इत्यादी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते तसेच बरी बहुजन महासंघाचे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडेसह आधार न्यूज सोलापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.